ड्रग माफिया ललित पाटील याचे आज आपण काही मोठे गौप्यस्फोट पाहणार आहे. 1 ऑक्टोबर 2020 अटक झाल्यापासून ललित पाटील महिन्यानुमहिना सुजन रुग्णालयात तळ ठोकून होता. या काळात 6 डॉक्टर त्याच्यावर उपचार करत होते. त्या ड्रग रॅकेट उघडकीस आल्यानंतर याच्या डॉक्टरांनी अचानक त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली आणि त्याचा उपयोग करून ललित पाटील सुजनमधून निसटला. 2 पुण्यातील सुजन हॉस्पिटल ड्रग्स रॅकेट प्रकरणी ललित पाटील फरार होता. आमचे साकीनाका पोलीस स्टेशनचे CR 787 या गुन्ह्याची तपास आमची ऑगस्टपासून चालू आहे आणि त्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 14 आरोपी जो आहे पोलिसांनी अटक केलेले आहे आणि आज 15 आरोपी ललित पाटील यांना साकीनाका पोलिसाची डिटेक्शन टीम यांनी अटक केलेली आहे आणि त्याची पोलीस कस्टडी सोमवारीपर्यंत आम्हाला मिळालेली आहे. त्या गुन्ह्यामध्ये ते ड्रग्सचा एक मोठा रॅकेट होता त्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सुरुवातीमध्ये जो फर्स्ट आरोपी अटक केले होते ते 10 ग्राम MD आपण सुरू केले होते. त्या गुन्ह्यामध्ये पुढचे जो सूत्र आहे त्यांची तपास करत आपण नाशिकला रेड केली होती आणि त्या रेडमध्ये जवळजवळ 150 किलो MD मिळाली होती. 300 कोटीची ड्रग्स त्यामध्ये पोलिसांनी त्यामध्ये रॅकेट मिळाले होते आणि त्यामध्ये हे सर्व आरोपी आपण अटक केलेले आहेत. त्यांची पुढील तपासामध्ये ललित पाटील यांना अटक करून त्याची पोलीस कस्टडी आपण घेतलेली आहे. ड्रग्सचे विरुद्ध महाराष्ट्र शासनाचे आणि मुंबई पोलिसाचे ड्रग फ्री मुंबई यासाठी जो कमिटमेंट आहे त्यासाठी दररोज आपण महत्त्वाचे कारवाई करतो. त्या यापैकी एक मोठी कारवाई मुंबई पोलिसाची आहे. आम्ही मुंबईकर 24 तास या ऑनलाईन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन क्लिक करण्यास विसरू नका.